नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असा विचार करणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज असा देते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे सत्य असत्याशी मणकविले काही मानिले नाही बहुमता असा विचार देणारे शिवरायांचे खरे गुरु आदरणीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती ज्या महामानवानं हे स्वप्न स्वतःच्या खांद्यावर पेललं ते शंभू छत्रपती विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले असा विचार देणारे राष्ट्रपिता क्रांतिवा महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीमाई फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महापुरुषांनी मानव जातीच्या कल्याणासाठी प्रयत्न केले त्या तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. शिवाजी नावात एवढी ताकद आहे त्या नावापुढे 33 कोटी देवाची फटकण बाद होते असा विचार देणारे प्रमोदर गाड असेल. सन्माननीय विचारपीठ ज्यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची संयुक्त पहिली बैठक युती नंतर होते आहे ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब विचारपीठावर संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय अध्यक्ष ऍडव्होकेट मनोजी आखरे या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असणारे युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्यजी ठाकरे आदरणीय सुभाष देसाई साहेब आदरणीय अंबादास दानवे साहेब संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर प्रवक्ते गंगाधरजी गंगरे सर आणि सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठासमोरील आपण सर्व सन्माननीय वेळाअभावी फक्त नावं काही घेत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण 5 मिनिटं वेळ दिलाय. मित्रांनो 1990 मध्ये मराठा सेवा संघाची स्थापना झाली 92 युवा कक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर 1997 संभाजी ब्रिगेडची स्थापना झाली. गेल्या 25 वर्षात संभाजी ब्रिगेडनं आणि सेवा संघानं गेल्या 33 वर्षात विविध सामाजिक सांस्कृतिक संघर्ष केला या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम केलं रूढी परंपरा थांबवण्याचं काम मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनं आणि 33 कक्षानं केलं. वक्ते तयार केले लेखक तयार केले साहित्यिक तयार केले उद्योजक तयार केले गावागावात अभ्यासिका सुरू केल्या वसतिगृह सुरू केले आणि महत्वाचं म्हणजे इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचं काम मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनं 33 वर्षात केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो प्रत्येक मराठ्याच्या प्रत्येक सवर्णाच्या घरात पोहोचवण्याचं काम संभाजी ब्रिगेडनं केलं. बाबासाहेबांचा फोटो हा सवर्णाच्या घरात पोहोचला तसा शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येक जाती धर्मात पोहोचवण्याचं काम हे संभाजी ब्रिगेडनं केलं. संभाजी ब्रिगेड शिवाजी महाराज बाबासाहेब महापुरुष लोकांना माहीत होते पण ते चुकीचे माहीत होते चुकीचे सांगितले जात होते. खरा इतिहास सांगण्याचं काम संभाजी ब्रिगेडनं केलं. आम्ही अनेक वेळा आग्रह धरला की एक शिवचरित्र तयार करा 10-12 इतिहासकार तुमचे कुणी असतील ते अर्थात प्रतिगामी आणि जे आमचे 10-12 इतिहासकार एकदा एकत्रित बसा आदिपुरुष शासनाची एक शिवचरित्राची प्रत काढा म्हणजे कुठला तरी भडवा कोशागिरी येणार नाही किंवा कुठला भडवा त्रिवेदी येणार नाही आणि शिवाजी महाराजांची पत्रकारी करणार नाही चुकीचा इतिहास सांगितला जाणार नाही हे आम्ही सातत्याने सांगण्याचं काम केलं. महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली असतील सवर्ण दलित दंगली असतील या थांबवण्याचं काम संभाजी ब्रिगेडनं केलं. अरे भीमा कोरेगावची दंगल घडवली एक गोटे आणि त्या भडव्यानं भिडे त्यावेळी आदरणीय प्रकाश आंबेडकर आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आगरे यांनी मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जो महाराष्ट्र पेटवणार होते ते पेटवण्याचं काम बंद केलं हे संभाजी ब्रिगेडनं केलं हे महत्वाचं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज मणिपूर घडतंय परंतु महाराष्ट्रामध्ये सातत्याने यांचे प्रयत्न सुरू असतात आरएसएसचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात दंगली घडव भडकवण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात परंतु इथे जमीन भुसभुशीत करण्याचं काम इथल्या माणसाचा कान तयार करण्याचं काम इथे संस्कार करण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केल्यामुळे त्यांचे आता कुठलेच कारनामे यशस्वी होत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज ढाल तलवारींचा इतिहास सगळ्यांना माहित होता, परंतु शिवाजी महाराज केवळ ढाल तलवारींच्या पलीकडचे आहेत आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कारण शिवाजी महाराज आज असते तर ते घोड्यावर बसून आले नसते, तलवार हातात घेतली नसती तर शिवाजी महाराज आज विमान मध्ये बसून आले असते, आयपॅड हातात घेतला असता आणि बहुजन समाजाच्या मुलांना सांगितलं असतं पंचसत्ता ताब्यात घ्या, ते खरे शिवाजी महाराज सांगण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कारण रक्ताचा एकही थेंब न झाडता गेल्या 33 वर्षात किंवा गेल्या 25 वर्षात जी क्रांती महाराष्ट्रभर गेली त्या संघटनेचं त्या पक्षाचं नाव आहे संभाजी ब्रिगेड, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी, कारण एक विचारवंत म्हणतो रक्त सांडून फक्त इतिहास घडत असतो, रक्त सांडून स्वराज्य मिळत नसतं, रक्त सांडून जर स्वराज्य मिळालं असतं तर इतिहासाची पानं कत्तलखान्यात छापली गेली असती, आणि तिखट खाऊन माणसं शूर बनत नसतात, तिखट खाऊन जर माणसं शूर बनली असती तर मिरचीवरच्या किड्यानं पराक्रम गाजून युद्ध जिंकली असती असं कधीच घडत नसतं, पण म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मूर्ख असतो, म्हणून मार्गच जेव्हा स्मशानातून जातात त्यावेळी त्या चितेवरच्या ज्वालाकडे किंवा जंतूकडे पाहून गहवरून जायचं नसतं, अरे घ्यायचा असतो एक अंगार आणि तोही क्रांतीचा शृंगार म्हणून तो आमच्या शिवाजी महाराजांनी घेतला, तो फुलेंनी घेतला, तो बाबासाहेबांनी घेतला, तो प्रबोधनकरांनी घेतला आणि तोच वसा आणि वारसा घेऊन शिवसेनेला आणि संभाजी ब्रिगेडला पुढे जायचंय मित्रांनो, हे मी लक्षात घेतो. अरे सातत्याने हिंदुत्व हिंदुत्व म्हणणारे आरक्षण संघ यांच्या या बापाची मक्तेदारी आहे का? आमचे प्रश्न होते यांना की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध कुणी केला? संभाजी राजांना कुठल्या विचारानं मारलं? तुकाराम महाराजांच्या गाथा कुणी बुडवल्या? शाहू महाराजाला वेदुक्त प्रकरण कुणी करायला लावलं? फुलेंना लग्नातून कुणी हकलून दिलं? अरे एवढंच नाही तर गांधीजी हत्या कुठल्या विचारानं केली? एवढंच नाही तर पुण्यामध्ये प्रबोधनकरांची जिवंत प्रेत यात्रा काढून त्यांच्या घराच्या समोर मेलेला गाढव टाकणारे कोण होते? सदाशिव पेठेतले हरामखोर आरएसएस वाले, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. हा विचार देण्याचं काम संभाजी ब्रिगेडने सातत्याने केलेलं आहे. आज आपली संभाजी ब्रिगेडची आणि शिवसेनेची युती झालेली आहे. शिवाजी महाराजांचं नाव शिवसेनेला आहे, संभाजी राजाचं नाव हे संभाजी ब्रिगेडला आहे. हा विचार आहे, हा फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज प्रबोधनकरांचा विचार आहे, फुले शाहू आंबेडकर खेडेकर हा जो विचार आहे, हा विचार घेऊन आपल्याला परिवर्तन करून घडून आणायचंय. हा विचार जर एक संघ राहिला तर केवळ महाराष्ट्रातच काय परंतु दिल्ली मध्ये सुद्धा आरएसएस आणि भाजपच्या पिलावळी यांचे सगळं नेस्तनाबूत करायला आपल्याला फारसा वेळ लागणार नाही मित्रांनो. त्या दृष्टीनं आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे, त्या दृष्टीनं पुढे जायचंय. आज या राज्यात या देशात हुकुमशाही सुरू आहे, अनेक स्वायत्त संस्थेचा गैरवापर सुरू आहे, तर हे सगळं मुडीत करायचं असेल आणि इथल्या माणसाला न्याय द्यायचा असेल तर आपली ही युती झालेली आहे आणि ही युती आपल्याला पुढे ठेवायची, कारण कळत नाही मित्र इथे कोण कोणाचा मित्र आहे, प्रत्येकाच्या घरात स्मगलिंगचं चित्र आहे. हे जाती जातीशी भांडतात, धर्माधर्माशी भांडतात, नेते प्रगतीची भाषा बोलतात, कार्यकर्ते एकमेकांना ढोरासारखं सोडतात. जी माणसं अखंड भारताची भाषा करत होती ती आज खंडित भारताची भाषा करतायत. रक्तळी लोकशाही माझ्या स्वप्नात येते आणि हुंके देत मला म्हणते, म्हणून म्हणतो खंगू न जीव गेला मन हे उदास झाले, माझ्याच प्रार्थनाचे ते स्वप्न भासवले, इंद्रा सभासनेचा अभिशाप लाभलेला आणि येथे हा येती डोळे भकासलेला, उलटी तरी ते येथे उलट्याच काळजाची, कर्णास भास होती पांचाल द्रौपदीची, हपापलेले दिसतील लोक सारे आणि संन्यस्त भोग घेती लावून बंद दारे. म्हणून मी लिहिलं होतं जर का असते आज शिवछत्रपती, जर का असते आज शिवछत्रपती तर भोंदूबाबांना पायदळी तुडवलं असतं आणि आसारामचं मुंडकं भर चौका तुडवलं असतं, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून म्हणतो शिवाजी राजे होऊ न गेले गाजवली तलवार, त्यांच्या कुशीमधून आम्ही जन्मलो नाही कुणाला भिणार, स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार, स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार. धन्यवाद, जय जिजाऊ, जय जिजाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.